एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील, त्यामुळे गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे. या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप की जनाची नसेल तर मनाची तरी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी ठेवावी. ते लोकांच्या मृत्यूंना त्यांच्या अकार्यक्षमतेला ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे. या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 313 वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा. आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. शेतकऱ्या या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या राज्यामध्ये ना तरुण सुखी आहेत. महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढून ठेवलेली आहे आणि या पद्धतीचं जे वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही, अशी जी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी तातडीनं या सरकारच्या बरखास्तीचं राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करावी, अशा पद्धतीची भूमिका उद्या आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे करणार आहोत. आपल्याला पाहायला मिळत असेल की राज्यातला आयपीएस असेल की आयएएस असेल, या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जी दहशत आहे, या सरकारचा जो गुंडाराजाचा प्रभाव आहे, आपण पाहिलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तडीपार गुंड त्यांच्याबरोबर फिरताना आपण पाहतोय. आणि ज्यावेळेस राज्यकर्त्यांच्या बरोबर तडीपार गुंड फिरताना आपण पाहतोय, कसब्याच्या निवडणुकीमध्ये तर यांनी त्यांचा सर्रास वापर केला. हे सरकार आणि प्रशासनाला एक प्रकारचा हा चॅलेंज आहे. ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आता धाकच गुंडांमध्ये राहिलेला नाही, मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की अवैध हत्यारं मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये गृहमंत्री आहे, सगळ्यात जास्त अवैध हत्यारं नागपूरमध्ये आहे. हा विभागाचा रिपोर्ट आहे. 2 नंबरमध्ये ठाणे आहे, 3 नंबरमध्ये मुंबई येतो आणि 4 नंबरमध्ये पुणे येतात. आणि महाराष्ट्राच्या या प्रमुख शहरामध्ये या पद्धतीचं अवैध हत्यारं बाळगणं, आणि आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या खिरापतीसारख्या लोकांना बंदुकीच्या लायसनी दिले जातात आहेत. म्हणजे अखेरी सरकार काय या राज्यामध्ये गुंडाराजची निर्मिती करून या महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालाच संपुष्टात आणण्याचं पाप जे करतात आहेत, महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही.